बऱ्याच गोष्टी असतात, लग्न झाल्यावर बऱ्याच गोष्टी बदलून जातात दोस्तांनो. कुठलाही स्टेटस टाकताना 10 वेळा विचार करायला लागतो, कारण बायकोला प्रॉब्लेम नाही माझा माझ्या स्टेटसशी, माझ्या फॉलोअर्सला आहे. एक म्हणतो नवीन नवीन असंच असतं सगळं. माझं लग्न झालं तर लोक बहुतेक एकतर मला ॲडवाईस द्यायला आल्यात, नाहीतर मजा घ्यायला आल्यात की नवीन नवीन कसं पाकरू हे. आता ह्याला 1 वर्षानं भेटू मग काय बोलते बघू. लई जनरलाइज करतो ना की माझी लग्नात वाट लागली की तुझी वेळ लागणार, बघ तर तू थांब तर. मी पप्पांना कॉल केला, म्हणलं त्या मुलीच्या वडिलाला कॉल करा आणि माझा एक प्रश्न तिला विचारा की तुम्ही ऑब्लिक द्यायला विसरलाय का. एक व्यक्ती कशी इंजिनिअरिंग करल, मास्टर्स करल, गव्हर्नमेंट एम्प्लॉय होईल, गावाकडं घर, पुण्याकडं घर, शेती सगळं एकटा कसं करल, ते बी 26व्या वर्षी. पण आपण विसरून जातो की ते आपण रितेश देशमुख नाही, आपण जेठालाल आहे, नाही का. प्रत्येकाला दर्दी कहाणी पाहिजे, हॅपी लाईफ फक्त नावाला पाहिजे, दर्दी कहाणी प्रत्येकाला पाहिजे. आणि बघा ना की अननोन व्यक्ती एखादा काका आपण नसतोय कुणाचा आहे, हा हा. आणि कुठल्या लग्नात नाचाय माझ्या इथे माहिती का, ज्या लग्नात आपला संबंध नाही, पार्टी वारात मेल्यागत गरमाळले, ही 4 पोरं जातात पूर्ण जीव आणतात त्या वारातीला, त्या काकाचा हात बीत वर करणार, काका 500ची नोट वावळणार, शो बघणार, हा काका असा. पोरगा जरा उजवाचा आहे पूर्वीपेक्षा, पोरगा जरा डावाचा आहे पूर्वीपेक्षा. हे जे 3 दात बाहेर आलेले आहेत, ही अशी मिश्रिक असती हा. आणि प्रत्येक पोरग घरात एकदा तरी लाजले, मुरडले, त्याच्या मनातले लड्डू फुटले, जेव्हा पप्पांनी विचारलेले तुझं काय आहे का आम्ही बघू, वाट बघत असतो पुरुष कधी घरी विषय निघतोय. किती वाईट डायलॉग आहे हा बघा ना, माझ्या मैत्रिणींसोबत झालेलं आहे. एक स्थळ नापसंत झालं म्हणून तिची आत्यान मावशी तिला म्हणते तुझ्या नशिबात काय लिहिलंय तुलाच माहित, मग तिला भीती देणार तुझ्या मागं तुझ्या बहिणीचं लग्न आहे. मी म्हणलं आहे ही ही कॉम्प्लिमेंट आहे का माझी काढली आहे काय ना, की मी तुमचे ऑडिओ बघितले, स्पेशल्स बघितले, ठीक आहे. मग 4 महिन्याचा गॅप आला, आम्ही काय बोललो नाही, पण आदनमधनं तिची रील आली की मी बघायचो ती मला अनफॉलो केले का फॉलो केले हे मी बघायचो कंटिन्यू. कारण ते असतं ना की एकदा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर कॉन्व्हर्सेशन करता, तुम्ही त्याला भेटत नाही तर आपल्याला इच्छा असते की तो आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहतोय का नाही राहतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू चालू होत्या आणि एक दिवस मग माझ्या लग्नाचा विषय घरी निघाला. मिस्टर सौरभ भोसले इज फर्स्ट इनिंग, लग्न द बिगिनिंग. And now I request all of you to hold your seat belts, because now you are entering in the world of Saurabh Bhosale specials. And ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Suresh Bhosale. Hello, 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 hello. Okay. तुला पुढच्या शोचं तिकीट फ्री पाहिजे का, तर डायरेक्ट सांगत जा. ह्या स्टोरीची बिगिनिंग प्रत्येकाच्या आयुष्यात आहे ना, एकदम लहानपणापासून झालेली असते आणि हळूहळू त्याचे परसेप्शन बदलत राहतात त्या स्टोरीकडे बघण्याची. तर लग्न ह्या गोष्टीकडे बघायचं परसेप्शन हळूहळू चेंज होतं. लहान असतो तेव्हा आपल्याला फक्त बिनकारणी मौका आपण लग्नात इकडून तिकडे फिरत असतो. अजून पण बघा, मला अजूनही ह्या जगातल्या कुठल्याही सायंटिस्टला, ह्या जगातल्या कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही फिलॉसॉफरला, तत्वज्ञानाला कोडी सुटते आल, पण ही कोड कधी सुटणार नाही की लग्नात बारकी आडवी तेडवीन इकडे तिकडे का पळत असतात ती पोरं, काय त्यांचा मोठा असतो की भटजी तिकडे मंत्र फुकत्यात ही आडवी तिडवी पळत्यात, मधी गादी उलवळल कसं पण वागल, एखादा कोपऱ्यात जाऊन तिथं शू करत असतो, काय संबंधच नसतो, काय संबंधच नसतो, बळणच पळत असतं इकडून तिकडं. तर एक दिवस आम्ही ठरवलं की एका मित्राची एंगेजमेंट होती, आमची ती पोरं येड्यागत पळत होती नुसती इकडं तिकडे इकडं तिकडं. मी म्हणले आज ह्याला धरायचं निचरायचं नक्की, लॉजिक काय ह्यात. सो त्याला मी धरलं, म्हणलं भावा का पळतोय का पळतोय, अजून व्हिडिओ येतो आमच्याकडं, आम्ही व्हिडिओ काढलेला आहे, कॉन्टेंट आहे अजून आमच्याकडं. तो पोरं एवढी हुशार असते आता बघा, ती पोरगं बारका असेल, 6-7 वर्षाचं असेल ते,
पण त्याला माहितीये जर चुकीचं उत्तर दिलं तर जोक होईल, शूटिंग चाललंय. बरोबर आहे, बारक्या पोरांच्या रील व्हायरल होते त्यामुळे बारकी पोरं जास्त कॉन्शियस आहेत आपल्यापेक्षा. तो म्हणला मम्मीला शोधतोय. आता मम्मीला शोधतोय म्हणल्यावर जोक मारू शकतो का माणूस? जोक मारू शकतो का? कारण तो सिरियस झाला ना. पण आमचा माणूस तसा नाही. म्हटलं मग इकडं तिकडं का फिरतोय? एका ठिकाणी फिरकी. असं असं केलं, निघून गेला. ह्या कोड्याचं उत्तर सुटलंच नाही की बाबा एखादी बाई लग्नात मिसरी लावून बसलेली असती, तिनं चार गोळा केलेले असत्यात, पोरापुरीच्या नाकापासून कानापासून सगळं दिनं काढलेलं असतं, मिसरी झाली, राऊंड होतो, चूळ भरती, अचानक तिला मधनं आठवतं की कोणतर वारलेलं घरातनं, आणि तो आज लग्नाला असतं तर किती मजा आली असती. लग्न राहून गेलं ग बाया जी हंबारडा फोडणार. चार लोक त्या आनंदाच्या ह्याला आलेली, त्या चार लोकांच्या त्या पूर्ण एन्व्हायरमेंटला तो विषयच बदलून टाकणार सगळं. आणि प्रत्येक जण एक मोटिव घेऊन यायला असतो त्या लग्न समारंभाला. जसं की पोरांचं काय असतं की मेन्यू काय पहिलं बघून घ्या, पोरींचं काय असतं ॲस्थेटिक बॅकग्राऊंड कुठे बघा. बरोबर आहे. आणि मला कळतं जो लग्नात दुसऱ्याच्या जाऊन सगळ्यात जास्त फोटो काढतो त्यानं सगळ्यात कमी काम केले समजून जायचं, कारण ज्याने ऍक्च्युअल काम केलं तो बोरमुड्यावर पडत असतो. त्याचा फोटो बी येत नाही, तो अल्बममध्ये पण येत नाही, तो व्हिडिओत बी येत नाही, खरा हिरो तो असतो. आपल्याला आहे ना तो एक तोरा मिरवायची खूप सवय आहे की मी सिंगल आणि खूप हॅपी. जो सिंगल आहे ना त्याला हॅपी सांगायची गरज लागत, आणि जो बळनं सांगतोय ना मी सिंगल आणि हॅपी म्हणजे भाऊ काय तर दाडावतोय. त्या हॅपी जो हॅपी त्याला सांगायला लागतं का मी हॅपी आहे. बरोबर आहे. बऱ्याच गोष्टी असतात लग्न झाल्यावर बऱ्याच गोष्टी बदलून जातात दोस्तांनो. कुठलाही स्टेटस टाकताना 10 वेळा विचार करायला लागतो, कारण बायकोला प्रॉब्लेम नाही माझा माझ्या स्टेटसची, माझ्या फॉलोअर्सला आहे. एक म्हणतो नवीन नवीन असंच असतं सगळं. म्हटलं केळ्या तो 11 वितईस चढीत राह, 10 वर्षाचा गॅप आहे आपल्यात अजून. नवीन नवीन असतंय म्हटलं दादा परत वय तू फोटो व्हिडिओ टाकते. आपली लीग वेगळी नाही. आज 1 महिना झालाय आम्ही ना ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतोय ना केक कापतोय. अरे कुणी सांगितलंय दर महिन्याला आपण एखादी गोष्ट सेलिब्रेट करायची नाही, एखाद दिवशी त्या व्यक्तीचा प्रेझेन्स ॲक्नॉलेज करायचं नाही. आता काय झालंय त्या तारखांना खूप महत्त्व आलंय. कुठल्या दिवशी लग्न केलं, बड्डे कधी आहे, कधी भेटलो, पहिली डेट, एंगेजमेंट, ह्या तारखांना एवढं महत्त्व आलं की त्या तारखेला कोणासाठी तर काहीतर स्पेशल करणं ह्या बर्डनमध्ये माणूस आहे ना त्याची फायनान्शियल कंडिशन विसरतो, त्याची मेंटल स्टेट विसरतो, दोघं एकमेकाकडून अपेक्षा करतात. ह्या स्पेशल डेट्सच्या वेळीच त्यांच्यात भांडणं होतात. नीट बघा, कुठल्या पण कपलमध्ये ॲनिव्हर्सरीच्या वेळीच कांड होतो काहीतर, व्हॅलेंटाईन्स वीकच्या वेळेस, कारण अपेक्षाचं ओझं त्या बॉलिवूडनं त्या कॉन्टेंटनं सांगितलं ना की नाही ॲनिव्हर्सरी केली पाहिजे. मी म्हणतो स्पेशल फील करून द्यायचं जेव्हा एक्सपेक्टेड नाही तेव्हा फील करून देणं स्पेशल. पण जेव्हा समाजनं तुम्हाला एक स्टँडर्ड सेट केला, किती मोठी इकॉनॉमी माहिती का तुम्हाला व्हॅलेंटाईन्स डेची? तुम्ही जर नीट रिसर्च केला ना, गजऱ्यावाल्यापासून फुलंवाल्यापासून चॉकलेटवाल्यापर्यंत एक नंबर विषय सगळा. तशीच कॉन्टेंटची पण इकॉनॉमी आहे. आठवडाभर आधी शूटिंग करून ठेवलेलं आहे पोरांनी, प्रेमात पडल्यावर कसं वाटतं, आता पुढच्या आठवड्याचा कॉन्टेंट तयार आहे ब्रेकअपचा. सगळ्यांनी एक इकोसिस्टीम बनवली या गोष्टीवरती. सगळ्यांनाच खोकलाय काय? सकाळी पण नुसती खोकवतील लोक, कॉन्टेजियस. आणि मला भारी वाटतं की कधी तुम्ही फॅमिलीसोबत आला, मला माझ्या टीमनं सांगितलं की बरेच कपल्स आलेत ह्या शोला. सो कपल्स आलेत म्हणलं की मला दोन गोष्टींचा असं खूप जास्त आनंद झाला असा की यायला. माझं लग्न झालं तर लोक बहुतेक एकतर मला ॲडवाईस द्यायला आल्यात नाहीतर मजा घ्यायला आल्यात की नवीन नवीन कसं पाकरू हे. आता ह्याला 1 वर्षानं भेटू मग काय बोलते बघू. लय जनरलाइज करतोय ना की माझी लग्नात वाट लागली की तुझी बी लागणार, बघ तर तू थांब तर. लय लोक असतात असे नुकतीच लग्न केली. मी सांगतो की मी जेव्हा लग्न करायचा निर्णय घेतला ना, ज्या मित्रांची लग्न झाले त्यांच्यापासून मी 4 हात लांब राहिलो. कारण की लग्न ठरेपर्यंत सांगायचे सौऱ्या लग्न कर, खूप छान गोष्ट आहे रे सौरभ. आणि अलगत कळलं लग्न ठरलंय की सौऱ्या बघ. मी विश्वास ठेवत नाही अशा लोकांवर. मी पुरुषांच्या बाजूनं बरंच बोलतो ना, आज पण थोडी ती बाजू म्हणणार आहे. स्त्रियांच्या बाजू आता मला समजायला लागली
कारण तेवढा जास्त वेळ घालवण्यात येतोय आता की एक प्रेझेन्स आला आहे स्त्रीच्या आयुष्यात. त्यानंतर आधी बहिणीचा होता सहवास, आईचा होता, आज्जीचा होता, आता बायकोचा सहवास येतो. सो बऱ्याच गोष्टी समजतात. सो प्रोसेस व्हायला वेळ लागेल, तुमच्या बाजूनं पण बोलेल, तुमची बाजू पण मांडेल, ही आपली गॅरंटी आहे. ठीक आहे, कारण आपल्याला बॅलन्स साध्य करायचं. बट माझी बाजू थोडी पुरुषांची बाजू आहे आणि इथं आलेल्या प्रत्येक स्त्रीला हा क्रॅश कोर्स म्हणून समजा की पुरुष कसा समजावा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सौरभ भोसले स्पेशलचं तिकीट काढा. आणि तुमचा बॉयफ्रेंड किंवा नवरा तुम्हाला आज घेऊन आला असेल तर समजून जा तुमचा नवरा तुम्हाला कटाळा आहे. तो आज दाखवाय आलाय की बघ बया पोरग काय सांगते 28 वर्षाच. पण मी सकाळी पण माफी मागितली आणि आता पण माफी मागतो. समस्त पुरुष जातीलाही मी माफी मागतो की मी नेहमी पुरुष जातीच्या बाजूने बोलत आलो. आणि एक रील मी अपलोड केली, ती खूप व्हायरल गेली की पुरुष कधीही जे आहे त्याच्या 10 पटीने बिझी सांगतो, तो ॲक्च्युली बिझी नसतो. आणि त्यामध्ये खूप नवरा बायकोंची भांडणं झाली कमेंटमध्ये. मी त्या कमेंट डिलीट केल्या नाहीत कारण अल्गोरिदम फास्ट चाललं आणि रील व्हायरल गेल्या. काय काय नवऱ्यांचे मला मेसेज आले, आणि ही 4 महिन्याची जी गोष्ट आहे, तुझं लग्न झालं हो तुला कळल, त्यांचा मला शाप लागला. मी माफी मागतो सगळ्यांना, ह्या गोष्टी काही सिक्रेट मी सांगायला नको होती. आणि मी तर ऑलरेडी माझा गळा सगळ्यांच्या हातात देऊन ठेवलेला आहे. तुमच्या, माझ्या होणारी पोरं बाळं, माझे विद्यार्थी, माझी बायको, माझे आई बाप, कारण मी सगळ्या गोष्टींवर छान बोलतो ना रे. मी कधी चुकीचं बोललो तर मग त्योच व्हिडिओ मला आल्या. अरे अरे एखाद्या वेळेत मी बोलतो घर, टेन्शन आलं की घर साफ करा, त्यासारखं प्रसन्न कधी वाटत नाही. आमची आई म्हणते ही काय तिथं बरमोडा पडला आहे, तांब्या कोण उचलणार. सो हे मी ऑटोमॅटिकली मी तयारी करून ठेवली की माझं हे ट्रेनिंगच. पहिल्यांदा लग्न जर कुठला पुरुष बघत असेल तर तो कळता झालेला असतो 5वी 6वीत, नाही का? म्हणजे कळतंय की लग्न हा विषय नक्की काय असतो. त्याच्या आधी फक्त एकच कळत असतं की आपल्याला मस्तपैकी इन्शर्ट करणारी मम्मी, म्हणजे आम्हाला तर असंच न्यायची आणि इथं पिन लावून रुमाला लावायची, आय शेपत पावडर असे, ते तर टोनिंग बिनिंग नाही, चपचपीत आडवा भांग, आणि त्याला सोडून देतात. नाही मग तो इकडे तिकडे पळत राहतो लग्नात, कुठेही पळतो. माझ्या काकाचं लग्न होतं, सख्या काकाचं, आणि माझी कन्व्हिन्सिंग ॲबिलिटी खूप छान आहे. आणि काकाच्या लग्नात पूर्ण भार आता पप्पा मोठे म्हणलं पप्पावर होता. मला अजून तो प्रसंग आठवतो, वाठारला लग्न होतं, खूप मोठं कार्य होतं. आणि त्या लग्नात भाजी माझ्या नावडती होती. आता माझा भाऊ बारका भाऊ अनुज, तो असं जनरली मला कधी इन्फ्लुएन्स होत, पण त्याची पण आवडती भाजी नाही आणि माझी पण आवडती भाजी नाही. तर आमच्या सख्या काकाच्या लग्नात आम्ही सुटबूट घालू नये. मी अनुजला म्हणलं हिथं काय चांगली भाजी नाही, पुढच्या कार्यालयात एक लग्न आहे, आपण तिथं जाऊया का? विदाऊट एनी हेजिटेशन तो म्हणला हो. आता तिथं मोठाच्या मोठा रोड आहे, आम्ही रोड क्रॉस केलोय आणि 1.5 किलोमीटर पलीकडच्या साईडला चालत गेलोय. आणि तिथं जिलेबी मट्टा बिट्टा खाऊन आलोय. आणि इथं लग्नातली सगळी गँग झाली त्रस्त की पोरं गेली कुठं. आणि एका म्हाताऱ्याने एकच बघितलेलं रस्ता क्रॉस करताना बघितलं. आणि बाळांनो आधी ती विषय होता, ओमनी दिसली तरी फाटायची. ओमनी म्हणजे किडनॅपिंगची कार. तेव्हा होता बरं काही विषय, त्या CID एकदम पीक लावती कॉलेज गाडीत ना, CID ची सगळी हँग. पप्पा बिप्पा मम्मीला शेतल तुला कळत नाही का पोरं कुठं आहेत काय. बघा पुरुषाचं कसं असतं की आई बापाचं नातं कसं असतं, पोरानं काय कांड केला काय झालं की तुझी पोर पन्ना. आणि थोडा सक्सेस मिळाला, चांगला केला की मेरा पुत्र मेरा पुत्र. काय वाढावा केला की तुझं पोरग, काय छान केलं की रक्त कुणाचं आहे, हाऊ कन्व्हिनियंट. आणि आम्हाला दोघांना आणलं आणि मारायच्या आधी अनुजच्या तोंडातून आणलं भैयानच मला नेलतं. रेटला भैयाला, भैयाला रेटला. आणि मी तेव्हा बहुतेक 6वी 7वीत असेल. आणि हे सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि शेवटी काकीला सोडायला तिच्या घराकडचे आले.
काकी रडती, तिच्या घरातले रडत्यात, सगळी रडत्यात. आता मला काय कळाना की ह्यावेळी मी सगळं बघतोय तेव्हा मी काय करायचंय. मी कोणाच्या बाजूने? काकाच्या बाजूने, पोराच्या बाजूने. ती सगळी रडताना बघून मी भेडायला लागलो. आणि मला आमच्याकडची कावाय लागले, अरे हे आपलं डिपार्टमेंट नाही, आपल्याकडे येणार आहे काकी, आपण रडायचं. सगळी माझ्याकडे बघतात, काय चुनचुनीत पोरग आहे असं, तर पोराला काय माहिती आहे तेव्हा त्या. आणि मग जसं जसं मोठं झालो, 8वी 9वीत गेलो, पोरांच्या चर्चा व्हायला लागल्या की भाऊ तुझ्या लग्नात वय मी असं करणार, भाऊ तुझ्या लग्नात वय मी तसं करणार. आणि दरवेळी आपला मित्र काहीतरी असं सांगतो ना, आपण ती अपेक्षा आपल्या ब्रेनमध्ये त्या कप्प्यात टाकत असतो की माझ्या लग्नात ही दोस्त असे असणार, माझ्या लग्नात दोस्त असे असणार. आणि नेहमी असतं, आणि पुरुष कधी कुणाला बोलून दाखवत नाही. ह्या आधी पण मी बोललो आहे, प्रत्येक पुरुषाला एक इमॅजिन केलेलं असते लाईफ की माझी बायको अशी असेल, तशी असेल, मग आमच्यात असं होईल, तसं होईल. त्यात मग जुने मराठी पिक्चर, मग वेडसारखा पिक्चर येतो, मग आपल्याला कळतो मी तिच्याशी वाईट बोललो तर ती जेनिलियासारखी माझ्यावर नीट बोलेल, मला सुधरवल. पण आपण विसरून जातो की ते आपण रितेश देशमुख नाही, आपण जेठालाल आहे, नाही का? प्रत्येकाला दर्दी कहाणी पाहिजे, हॅपी लाईफ फक्त नावाला पाहिजे, दर्दी कहाणी प्रत्येकाला पाहिजे. असं होत होत असतं. मग आपण 10वी 11वीत येतो, नंतर कळतं की लग्न खूप लांबची गोष्ट आहे. एखादा व्यक्ती टिकला म्हणजे आपण लय जिंकलो आयुष्यात मोठं. मग आपण पहिल्या भ्रमात येतो, पहिलं प्रेम आपल्याला वाटतं हीच ती. आणि तेव्हा जेव्हा आपल्या आई वडिलांना कळतं आपल्या प्रेमाबद्दल पहिल्या, किंवा आपल्या सिनियर्सला कळतं ना, तेव्हा त्यांच्या नजरमध्ये आपल्या सगळ्याच जगात येडा माणूस आपण असतो. खरं फ्रेम, पहिलं फ्रेम, कारण त्या सिच्युएशनमध्ये 8 वर्ष आधी ती असतात आणि ते स्वतःचं वर्जन बघत असतील की ते अल्लड आहे हा कार्यकर्ता. आणि काय काय आपण बघतो ना, पहिलं प्रेम जेव्हा तुटतं, पोरगा असो पोरगी असो, 90s किड म्हणून मी डायलॉग म्हणतो, तिच्याशिवाय मी जगू शकत नाही. प्रत्येक गोष्ट जाईल तिथं तो तिची आठवण काढतो. कैलासची पाणीपुरी तिला लय आवडायची. आज 11 वाजलेत, मेसेज नाही आला. भावा मी तुला चेष्टा सांगत नाही, माझे सगळे ड्रेस तिनं खरेदी करून दिलेले आहेत मला, तिच्या चॉईस शिवाय मी काय घालत नाही. ती अशी होती तशी होती, मै तिला बोलतो ना तो तसा बोलतो. पोरगी सोडून गेली, मयत नाही झालेलं लक्षात घे. होती असं तसं पास्ट टेन्समध्ये बोलायला चालू करतो. आणि मी सगळ्या स्ट्रॉंग पुरुष जे आहेत माझ्या आयुष्यातले, ते मी एका स्त्रीसाठी तुटताना बघितले. म्हणून स्त्रीकडे खूप पॉवर असते. प्रेमाची देवाणघेवाण जेव्हा होते, कुठलंही नातं असो, आईचं असो, मुलाचं असो, बहिणीचं असो, भावाचं असो, त्यामध्ये इमोशनल इन्व्हॉल्वमेंट मुलींची खूप जास्त असते. आणि जेव्हा इमोशनल इन्व्हॉल्वमेंट जास्त होते, त्या खूप इमोशनल होतात आणि ते बॉन्ड ठेवतात. मग त्यावेळी तुम्ही करणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट त्यांच्यासाठी खूप मॅटर करते. आणि जेव्हा इमोशनल इन्व्हॉल्वमेंट वाढते, तेव्हा पुरुष किंवा आपण मेल असतो ना, तो थोडा प्रॅक्टिकल वेगळा जातो. कारण आपल्याला वाटतं की जे मला पाहिजे होतं ते मिळलं आहे की आता, म्हणजे नात्याला नाव मिळालं, नातं सेट झालं, आता इफर्ट्स का घ्यायचे. बघा आपण पुरुष काय करतो, सस्टेनेबिलिटी कुठल्या नात्यात मिळाली, स्थैर्य, की आपण ऑटो पायलटवर चालतो, चालतंय तसं चालू, लय भुनभुन केली की सरप्राईज देऊ. स्त्रियांचं तसं नसतं. स्त्रियांना प्रत्येक गोष्टीचं व्हॅलिडेशन लागतं आणि मला वाटतं हे खूप गरजेचं आहे. बट अति व्हॅलिडेशन पण चुकीचं असते. बरोबर आहे. एखादा व्यक्ती आपल्या घरी जमून थकून जातो. मला आहे ना, म्हणजे तुम्हाला चेष्टा सांगत नाही, मी 2-3 वर्ष लेट लग्न करायचं, कारण माझे 3-4 मित्र आहेत. ते काय करायचे, लग्न झालं की त्यांची बायको जायची माहेरी. शो काय माहेरी जाऊ शकत नाही, त्याचं माहेर होतो आम्ही. तो रोज याचा माहेरी आल्या का सगळं सांगायचा, तुम्हाला माहितीये का कशी वागत्यात, तुला काय सांगू सौर्या, लग्न वय. आणि एखादे दिवस त्यांचं लवी डवी चांगलं एकदम झालं की म्हणणार कसं असते, चालतं रे थोडंफार. त्यामुळे असं मिक्स सिग्नल दिलेल्या लोकांपासून मी लांब राहत आलो. मग हळूहळू समजायला लागलं की अरे प्रत्येकाचं ओपिनियन लग्नाबद्दल वेगळे. बरोबर आहे. काही लोकांसाठी असं आहे की लग्न केलं आयुष्य बदललं. त्यात काय केलं की आपल्या सेलिब्रिटीजनं सांगितलं की मी आधी काहीच नव्हतो, माझ्या आयुष्यात एक स्त्री आली, एक पुरुष आला, मी खूप शहाणा झालो, माझं आयुष्य बदललं. आणि आपण तो कॉन्टेंट बघतो आणि आपण आपल्या पार्टनरवरती ओझं टाकतो की अरे त्यांच्या आयुष्यात ती स्त्री आली, पुरुष आला आणि त्यांचं आयुष्य बदललं, मग तू का माझं आयुष्य बदलू शकत नाही. आणि हा किती मूर्खपणा आहे की कुठला तर व्यक्ती आपल्या आयुष्यात येईल, आपलं थिंकिंग बदलेल, आयुष्य बदलेल आणि आपण काय गप बसायचं.
26-27 वर्ष आपण त्या बॉडीत राहतो, आपण आपली सवय बदलू शकले नाही. एक पुरगी ती पोरगा येतो, आपलं आयुष्य बदलून टाकल. आयुष्य कधी बदलतं? जेव्हा पुढच्यानं सांगितलेल्या चांगल्या गोष्टी कराय आपण तयारी दर्शवतो, नाहीतर सांगणारे लय येऊन गेलेले असतात. तयारी दर्शवतो तेव्हा आयुष्य बदलतं. आणि मी परत सांगतो, आजकाल एखादा व्यक्ती तुमची काळजी करतो म्हणजे तुमच्यावर प्रेम करतो असं धरू नका. एकदम सटल डायरेक्ट सांगतो, काळजी हे प्रेमाचं डायरेक्ट स्वरूप असू शकत नाही. तुमची काळजी खूप लोकांना आहे आणि तुमच्यावर जीव खूप कमी लोकांचा आहे. काळजीच्या पलीकडे जी लोकं असतात ना, हक्कानं सांगणारी किंवा ठणकून सांगणारी ही कमी असतात. काळजी सांगलेली असते, घरी पोचल्यावर सांग ही काळजी आहे, कारण त्याला माहिती आहे मला भेटायला जाताना जर उडला बिडला काय झाला तर बाप मला मारेल त्याचा. त्या काळजीपोटी भीती पण असू शकते, बरोबर आहे. सो आपण खूप अशा गोष्टी मिक्सचर करून बसलेलो आहे की नाही, त्यात एखादा मूवी आहे तुम्हाला नाव घ्यायचं नाही, काय मूवीचं प्रवृत्त करतो मूवी की नाही, काही कालांतरानंतर नात्याची परीक्षा घ्यावी लागते, हिला 10वीत 42% आणि नात्याची परीक्षा घेणार आणि हा वेडा 17 नंबर फॉर्म भरलेला असतो ह्याने आणि हा परीक्षा देणार असतो. कुणी हे खूळ घातलंय लोकांच्या डोक्यात की तुमच्या आयुष्यात जर कोण खूप जास्त दिवस राहिले सगळं चांगलं चाललंय म्हणजे काहीतरी वादळ येणार आहे. कुणाला तरी आग आलेली असती तेव्हा त्यानं ती कविता लिहिलेली असती, ती कविता कुठेतरी टाकलेली असती, ती झालेली असती व्हायरल. व्हायरल झालेली कविता आपण आपल्या मनाला लावतो, सगळं शांत चाललंय म्हणजे माझ्या आयुष्यात वादळ येणार आहे. वादळ येणार बी नसतं, वादळाला फिकीर बी नसती, पण तुम्ही लय दौरा करता त्याचा की कधी येतोय दसरा काढता सारखा. मग आपणच काहीतरी फेक सिनारिओ क्रिएट करतो आणि ते आपल्या आयुष्यात येत राहत. लग्नांसोबत माझे बरंच कनेक्शन आहे. आमच्या गावात वरात असली की आम्ही कुणाचं लग्न आहे काय बघायचो नाही, नाचाय मिळत आहे ना, आणि ओळखीची पोरं नसली तरी चालतात. हो का, मी एक दोन गोष्टी सांगतो. पुरुषाला दोन इनबॉर्न लाईक 2-3 इनबॉर्न डिफॉल्ट सेटिंग दिलेले आहेत. भूक लागली तर तो कुठल्या पण लग्नात जाऊन जेऊ शकतो जिथं त्याला कोण ओळखत नाही, आणि कुठल्या पण वरात जाऊन नाचू शकतो. तुम्हाला खोटं वाटेल, जेव्हा आम्ही BBA ला होतो का नाही तेव्हा आम्ही एक एक्स्ट्रा शर्ट घेऊन यायचो, कारण आमच्या कॉलेजच्या पुढे विठ्ठल मंगलम मंगल कार्यालय होतं. तिथं वरात लागली की आम्ही शर्ट बदलायचो आणि नाचायचा यायचो. आम्ही त्या लेवलची पुढे आम्हाला नाचण्याशी संबंध होता. आणि बघा ना की अननोन व्यक्ती एखादा काका आपण नाचतोय कुणाचा आहे हा आणि कुठल्या लग्नात नाचाय माझ्या इथे माहिती का, ज्या लग्नात आपला संबंध नाही पार ती वरात मेल्यागत गरमाळले ही चार पोरं जातात पूर्ण जीव आणतात त्या वरातीला. त्या काकाचा हात बीत वर करणार, काका 500 ची नोट वावळणार, शोभागणार हा काका असा. आणि प्रत्येक लग्नात एक पॅन्ट काका भेटतो तुम्हाला, काय वेडा काय करतो वय टोन काकांची ऍक्च्युली. हो ओके ओके. आणि त्यांची 1-2-3 वाक्य ठरलेली असतात की स्कोप आहे, खूप स्कोप आहे, करतो स्कोप. आपल्या आई वडिलांनी आपल्या सगळ्यांची लायकी लग्नातच काढलेली असते, आठवते ना, लहान असायचो ये तो उभा राहा काय किती मार्क पडले सांग बर. अरे दुसऱ्याचं रीत अक्षता पडत्यात, हिंनी इकडे शार्क टँक चालू केलेला असतो, कमी पडले अभ्यास करतो. पण एक वय झाल्यानंतर ना माझं मला कळलं की लग्नात गेल्यानंतर नको ते प्रश्न विचारण्यात येतात की पुढे जाऊन काय करणार, त्यात मी इंजिनिअरिंग ड्रॉपआउट झालो. मग मी लग्नात जायचं टाळायला लागलो, शुभप्रसंगात जायचं टाळायला लागलो. आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी केलं असेल की शुभप्रसंगात जाणं तुम्ही टाळायला लागला, काय तर तिथं गेल्यावर नको ती ढपली काढण्यात येते की हे कसं ते कसं. मग नंतर आपल्याला कळतं की आपण जे शिवाय असतो की आपल्या आजीला आपल्या मावशीला आत्याला ज्या लांबच्या आहेत सगळ्या आणि जे तुम्हाला प्रश्न विचारतात, नंतर कळतं की आपले आई वडील पण कोणाच्या तर आत्या मावशी. मग मी पहिली माझ्या घरी ताकद दिली की कुठं बी लग्नाला गेलं पप्पा मम्मी तुम्ही कुणालाही अभ्यासाविषयी लग्नाविषयी प्रश्नच विचारायचं नाही, कसा आहे तब्येत कशी बास. आणि मला वाटतं प्रत्येक जर नातेवाईकांनी कुठल्याही लग्नात कुठल्याही प्रसंगात कुठल्याही पाहुण्याच्या पोराला भेटला आणि त्याला जर हाच प्रश्न विचारला कसा आहे बेटा सगळं ठीक आहे ना झोप नीट होते का तब्येत देते का, तुम्हाला कोणीही कधी चुकीचा रिलेटिव्ह आणि वाईट नातेवाईक म्हणणारच नाही, बरोबर आहे का. तर कुणालाही आवडत नाही मंगल प्रसंगी खवदव काढलेली. सो ही तर जेवढी रिलेटिव्ह आहे त्यांना मी एकच सांगतो, तुमचा पोरगा जर वर्गात पहिला आला असेल दमा जरा 7 वर्षानं वेगळं चित्र असू शकतं. लगेच आपण लय उत येऊन विचारायचं ना की आमच्या हा 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 असे पडले बरं का चिन्मयला हो हा. ते मला त्या प्रकारचे पॅरेंट्स अजिबात आवडत नाही, न विचारता सगळं सांगतात. ॲक्च्युली तो खूपच म्हणजे 16 तास अभ्यास करतो तो ॲक्च्युली.
आमच्या घरी नाही ते कल्चर 16 तास अभ्यास करायचं, तुम्ही येऊन नका सांगू आमच्या घरी. बरोबर आहे. हे शर्माजी की लडका जी मेंटॅलिटी आहे ना, ती आयुष्यभर आपल्यात देण्यात आलेली. ठीक आहे. 11वी 12वीत गेलेलो तेव्हा आम्हाला बॉरांनी सांगितलं की तुला माहिती आहे का की आपण बिझनेस टाकू. बघा हळूहळू माणूस जसं ग्रॅज्युएशनकडे जातो का नाही, तसं तो लग्नाला बिझनेस म्हणून बघतो. अरे भाऊ किती माणसं जेवत्यात, किती शिल्लक राहतो तुला माहिती आहे का. ऑर्डर दिली त्याचं निम्मच बनवायचं, लोकलही जेवतच नाहीत. हे असं असतंय गोड्याला 15,000 मीटर बघ लिहून कर. आणि पोरं लई सिरियस असतात ह्या गोष्टींमध्ये, मार्जिन किती मिळतंय. लग्न ही इकॉनॉमीज बनवून टाकतात. आणि म्हाताऱ्यांचं वेगळंच चाललेलं असतं, पोरीचं नाक, पोराचं डोळं. आणि एक तो डायलॉग आहे आमच्या भागात आणि इतकं वाईट डायलॉग आहे, मला कळत नाही की एखाद्याच्या लग्नाला तुम्ही जाता आणि तुम्ही हे डायलॉग कसं म्हणता, पोरगा जरा उजवाचा आहे पोरीपेक्षा, पोरगा जरा डावाचा आहे पोरीपेक्षा. हे जे तीन दात बाहेर आलेले आहेत, ही अशी मिश्रिक असती. एवढं कॅज्युअल रेसिझम असतं. आणि आपण पण किती एक एक आपण किती वल्नरेबल मनुष्य आहे ना, किती किती चुका करतो आपण आयुष्यात, की त्याच लोकांना आपण मंगल प्रसंगी बोलून त्यांच्या नराड्यात गोड गोड घालत असतो सगळं. आणि आपली अपेक्षा काय असती, की त्यांनी छान बोलावं, आपल्या आनंदात सहभागी व्हावं. जेव्हा आम्ही लग्नाचे आमचे पाहुणे इन्व्हाइट करत होतो तेव्हा सगळ्यांचं आमचं एक मध्ये आलं की ज्या व्यक्तीला मागच्या 3 वर्षात आपला कॉल झाला नाही, ज्यानं आपल्याला केला नाही, तो आपल्या व्यक्ती आयुष्यात आहे का नक्की. ज्याच्यापाशी आपण फोन करून रडू शकत नाही, आपल्या दुःखातल्या गोष्टी सांगू शकत नाही, तो डिझर्व करतो का आपल्या मंगलशनी यायला. बरोबर आहे. काही काही व्यक्ती तर घरातला समारंभ याची वाटच बघत असतात, मला कधी रुसाई मिळेल. खरंच असतं हे. वर्गात पण एक असं असतं बघा, त्याला खोकोत घेतला नाही, राखीवमध्ये ठेवला, रुसला. हे रुसव्या फुगव्या काढण्यातच पुरुषाची निम्मी जिंदगी जाती, कारण आम्हाला ते टॅलेंटच दिलं नाही. अरे नको रे, नको रुसू रा. मला म्हणजे मला खूप चीड येते माझ्यावर असं कोण नाराज झालं, कारण मला कळतच नाही मानवायचं कसं. कारण मी टॅक्टिकल बोलणारा माणूस आहे, पॉईंट टू पॉईंट. मी डायरेक्ट म्हणतो जर कारण असेल तर रुस, पण कारणच नसेल तर काय. आणि हळूहळू तुम्हाला नंतर कळतं की भांडण जिंकायला कारण लागत नाही, भांडण जिंकायला तुम्हाला एक एक ट्रॅप बसवायला लागतो. बरोबर. सगळं ठीक आहे, ओके ओके ओके, ना मी ऐकून घेतो ना, घेतो ना ऐकून. आणि मग आपल्या तोंडातून एखादा शब्द निसाटतो आणि निसाटलेल्या शब्दावर मग तुमचं भांडण चालू. मग किती बी लॉजिकल पॉईंट काढ, पीपीटी दे, चॅट जीपीटी वरून पॉईंट काढ, त्याला 0 मार्क. काय टोन होती ना, कसा बोलला तू. आणि अचानक आम्हाला त्या स्त्रियांकडे बघण्याचं, म्हणजे 10वीपर्यंत स्त्री ही दुश्मन, 11वी 12वीमध्ये थोडंसं अट्रॅक्शन, ग्रॅज्युएशनला गेल्यावर कळलं की अरे स्त्री पुरुष वेगळं काहीच नसतं. कारण ब्रो टाईप आम्हाला अशा मैत्रिणी झाल्या, काय मैत्रिणी अशा होत्या की त्यांनी म्हणजे आम्ही त्यांना राखी बांधायला पाहिजे होती. काय मैत्रिणी असतील अशा माहिती आहे ना आमच्यात, एक आहे तिला भाऊ म्हणतो आम्ही, तिला आम्ही राखी बांधायला पाहिजे, आमचं रक्षण. हे तुला कळत नाही का, असं फुल टॉम बॉय असते ते. प्रत्येक ग्रुपमध्ये अशी एक मैत्रीण असते माहिती आहे ना, सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यात इमोशनल पोरगी तिचं असते, पण तिला ती दाखवायला येत नाही. तिनं ते आवरण घेतलेलं असतं की अरे मी पुरुषांसारखी आहे रे, मी टॉम बॉय आहे रे, हे सगळ्यांसाठी आहे रे तुमच्या, पण तिच्यासाठी कोण नसतं. ती चिल राहत असते, तिच्या मनातल्या गोष्टी सांगत नसते. आणि एकाच दिवशी ते ट्रेडिशनल डेला साडी घेऊन येतील, पोरं म्हणते रे काय घातलंय तू. बरोबर आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये अशी एक मुलगी असते, तीच ग्रुप सावरायचा प्रयत्न करत असते. एक असं पोरग पण असतं जी बिनकारणीच तो आहे ना काय म्हणतात फायर एक्स्टिंग्विशर घेऊन बसलेला असतो. 10-12 जणांचा ग्रुप असला तर त्या 2 जावा असतातच. 5-6 पुरुषाचा ग्रुप असला की त्या 2 जावा असतात. एक काहीतरी बोलतो, जनरल स्टेटमेंट पास करतो, त्याच्यावर ह्यो टॉम ना मारतो, ज्याचा संबंध बी नसतो. मागची बाकीची 4 जण ती बघत असतात आणि एक बसतो अरे गप्पा की रे. जो भांडण मिटवायची ज्याला लयाग असते ना, त्याच्याच आयुष्याला सगळ्यात जास्त बांबू लागतो, कारण वाईट करतो. कारण दिसत तो दोन्हीकडे असतो आणि तो बोलायला दोन्हीकडे जात असतो. आणि लग्न म्हणतो म्हणतो असं वय जेव्हा 25 वगैरे झालं माझं, आता 28 आहे मी, तेव्हा घराकडनं काही प्रेशर वगैरे नव्हतं. पण जसं एका मित्राचं लग्न होतं आणि लग्न झाल्यावर ते कुठे तर फिरायला वगैरे जातं आणि मग तेव्हा तो पॅरेग्राफ वगैरे लिहितो आणि ते बघून आपल्याला वाटतं की अरे करायला पाहिजे का आपण लग्न. आता घरी तर आपण कधीतरी बोलता बोलता बोललेलं असतं की पप्पा मी काय 2 वर्ष लग्नाचा विचार करणार, आणि अचानक कोणास्तर लग्न होतं ना, आता तुम्हाला लग्नाचा विचार येतो.
आता इनडायरेक्टली पप्पाला कसं सांगायचं, पप्पा लग्न करायचे. आणि प्रत्येक पोरग घरात एकदा तरी लाजले मुरडले, त्याच्या मनातले लड्डू फुटले. जेव्हा पप्पांनी विचारलेले तुझं काय आहे का आम्ही बघू, वाट बघत असतो पुरुष कधी घरी विषय निघतोय. आणि हा हसण्यासारखे विषय नाहीत, लय सिरियस विषय असतात लग्नाचे. मी सकाळी एक गोष्ट सांगितली, रिपीट सांगतो तुम्हाला, कारण सकाळपैकी दोघं तिकडचं. ह्यापैकी किती लोकांचे लग्न झालेत, हात वर करा. किती लोकांनी बायोडाटा बनवलेला लग्नाचा, बनवलाय आत्ता बायोडाटा आहे, हात वर करा. ओके ठीक आहे. काय वाटतं बायोडाटा बनवताना, स्वतःच आकलन करताना कसं वाटत? वर्ण बरोबर आहे, सेंटीमीटर उंची मला आठवतच नाही, मी माझी उंची कधी मोजलेली. वजन बरोबर आहे, नंतर नंतर कळतं की आईला बऱ्याच गोष्टी मॅटर करतात. आणि आमच्याकडे एक बायोडाटा आलता, ही रिपीट स्टोरी बट ऐकायची कारण तुम्हाला ऐकली पाहिजे. पप्पांना एक बायोडाटा आला, पप्पाने तो मला फॉरवर्ड केला, मी वाचला, मी अनुषशी बोललो एकदा, म्हणलं अरे विषय काय नक्की, ते बायोडाटा एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. की मास्टर्स इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट जॉब, ठीक आहे, बिझनेस शेती, पुणे येते घर, गावाकडं घर, आणि ह्याच्या आधी लिहिलं अपेक्षा डबल टिंब, आणि अपेक्षेच्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या. मला जेन्युइन प्रश्न आला की आमच्याकडे बायोडाटामध्ये अपेक्षा असा सेक्शन नसतो, आम्ही लिहित नाही कारण अपेक्षा लिहून शेवटी भंगच होणार आहे. तर बळच अपेक्षा का लिहायच्या? मग मी पप्पांना कॉल केला, म्हणलं त्या मुलीच्या वडिलाला कॉल करा आणि माझा एक प्रश्न तिला विचारा की तुम्ही ऑब्लिक द्यायला विसरलाय का. एक व्यक्ती कसे इंजिनिअरिंग करल, मास्टर्स करल, गव्हर्नमेंट एम्प्लॉय होईल, गावाकडं घर, पुण्याकडं घर, शेती सगळं एकता कसं करल, ते बी 26व्या वर्षी. आणि खूप लोक, मला माहिती आहे मी हे बोलल्यावर खूप लोक वेगळा करतील, माझ्या घरात असं काही झालं नाही, माझ्या लग्नात असं काही झालं नाही. मी लई नशीबवान आहे, मी स्वतः लई नशीबवान ठर म्हणजे मानतो, पण मी नशीबवान आहे म्हणून मी पुरुषांची बाजू घ्यायची सोडणार. मी अजून बघतोय लय लोक या फेजमधून जातात, काय एवढ्या अपेक्षा रे पुरुषाकडून. मग आपण म्हणतो की इक्वॅलिटी पाहिजे समाजात, बरोबर आहे, सगळ्यांना इक्वली ट्रीट केलं पाहिजे. मग मी म्हणतो की तुम्ही कुठल्याही पुरुषाबर लग्न करताना आधी काय बघावं की तो काय व्हॅल्यू आणला आपल्या घरात. मी प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पोरीच्या बापाला कसं सांगतो, मी नशीबवान होतो पण कितीतरी पोरं नशीबवान नाहीत. तुम्ही जर एखाद्या पोराला लग्नाआधी जर तोलत असाल ना की किती कमावतो, महिन्याला किती कमावतो, त्याचं घर काय, शेती काय, लग्न झाल्यावर ते तुम्हाला कशात तोलेल आणि काय एक्सपेक्टेशन ठेवाल तुम्ही. लग्नाआधीची नाती तुम्ही जी जोडता ती लग्नानंतर वाढली गेली पाहिजेत, त्यासाठी तुम्ही लग्नाआधी काय बोलताय खूप महत्त्वाचं असतं. माझ्या मित्राचं एका तो इथेच बसलेला आहे, त्याचं लग्न ठरवायला आम्ही गेलो होतो 2 वर्षाआधी, 2 वेळा त्याचं लग्न ठरवायला आम्ही गेलो आणि त्याचं लग्न अजून ठरलेलं नाही आहे. आणि मी स्पष्ट व्यक्ती त्याचं मी स्पष्ट वागताय, तर ती बघाबघीचा कार्यक्रम होता. तर असे काय प्रश्न विचारले त्याला की मला खूप राग आला की भाऊ तू नाही करायचं लग्न, की उंची नक्की 171 आहे का, वजन नक्की 75 आहे का. आणि एक म्हातारा विचारत होतो, म्हणलं कावळ्यात घेईन माप. ओके अरे सगळ्यात वाईट म्हणजे तुम्ही त्याला बँक स्टेटमेंट मागितलं. तुम्ही म्हणता विश्वासावना ती जोडली गेली पाहिजेत, तुम्ही बँक स्टेटमेंट मागताना लोक म्हणतात नाही पुढे जाऊन फसवणूक होते. अरे जर एखाद्या नात्याबद्दल जर हीच मेंटॅलिटी ठेवली की जगात डिवोर्स रेट खूप वाढला आहे, फसवणूक होणार आहे, तर 201% तुझ्यावर होणार, कारण तू प्रत्येक गोष्टीला त्या अँगलनी बघतो. जेव्हा एखादी गोष्ट पॉझिटिव्ह ठेवता, वातावरण हसं खेळत ठेवतं ना, तेव्हा लोकांना चुकताना बी लाज वाटते. कुठल्या बी नात्यात जर तुम्ही ती स्पेस ठेवली हसवत राहिलं ना एखाद्याला, तर चुकी करताना बी त्याला लाज वाटते, आयला एवढं सुखात ठेवलं आहे मी कसंही वागू. पण एखाद्याला तुम्ही डांबून ठेवला, तू असं राहा, तू असं वाघ, तू असं संपलं, मग तो एक दिवस तो पिंजरात उडून निघून जातो. आणि त्या पोराला तसंच केलेलं असतं, मग ते पोरगं 2-3 वेळा जातं. सगळ्यात बेकार मी तुम्हाला, तुम्ही माझ्या वडिलांना एक गोष्ट सांगितली, मी अरेंज मॅरेज करीन, लव्ह मॅरेज करीन, काय पण करीन, पण मी कधीही जोपर्यंत तुम्ही मला त्या मुलीचा बायोडाटा पाठवत नाही, मी फोनवर बोलत नाही,
तोपर्यंत मी त्या मुलीच्या घरी तिला बघायला जाणार नाही. सगळ्यात वाईट गोष्ट कुठल्याही मुला मुलीसाठी काय असू शकते, एखादा मुलगा एखादी मुलगी त्याच्या घरी कोणतं त्याला पाहुणे बघायला आलेत, 2 दिवस ते कॉल करून होकार कळवत नाहीत आणि 3-4 दिवसांनी नकार कळवतात. तुम्ही विचार करता, एखाद्या गरीब घरातली जर पुरगी असेल ते मेकअप आर्टिस्ट हायर करतील, कारण तिला बघायला कोणतं येणार आहे, 2-3 हजाराचा मेकअप करते चेहऱ्यावरती, घर सारवलं जातं, तिचं कलर केला जातो आणि त्या पोरीला जाऊ एखादा पोरगा जाऊन नकार देतो, तेव्हा तिला 4-5 दिवस टोमणे ऐकायला लागतात आईबापाचं आणि सेम पोराबर बी होती. बरोबर आहे चुके ह्या गोष्टींचा विचार नाही करत आपण की बघा ना की नकार किती म्हणजे आपण कसं पसंत नाही, पण पसंत नाही म्हणल्यावर त्या घरात काय चालणार आहे तुम्हाला माहिती आहे का? दीदी बाई तुझ्या नशिबात काय तुलाच माहीत. किती वाईट डायलॉग आहे हा बघा ना, माझ्या मैत्रिणींसोबत झालेला आहे. एक स्थळ नापसंत झालं म्हणून तिच्या आत्यान मावशी तिला म्हणते तुझ्या नशिबात काय लिहिलंय तुलाच माहीत, मग तिला भीती देणार तुझ्या मागं तुझ्या बहिणीचं लग्न आहे. मग अशा वेळी जे पोरीनं ठरवलं असतं मी करिअर करीन काय जर करीन सगळं करीन, तुझ्या पुढं अशी भीती निर्माण केली जाते की तू लग्न नाही केलं तर तू तुझ्या आईवडिलाचं पान फेडणार नाही. आणि पोरासाठी तर पहिल्यापासून सांगितलेलं असतं की बाबा ह्या ठराविक वयापर्यंत लग्न कर, ह्या वयापर्यंत पोरं कर, पोरं हाताखाली आली पाहिजेत. अरे त्यांना लिबर्टी आहे का नाही? पोरं कधी जन्माला घालायची ही पण आधीच सांगून ठेवायचं, करिअर कधी करायचं ही पण आधीच ठेवायचं, आणि परत म्हणायचं आम्ही कधी त्याला बंधनात ठेवला? ह्या गोष्टी ऐकायला कडू आहेत पण ह्या खऱ्या आहेत आणि ह्याबद्दल कोण बोलत नाही, कारण समाज हे रिबेलियन गोष्टी आहेत ह्या बोलताना फाटी लोकांचे. आणि खरं आहे हे होतं बऱ्याच घरांमध्ये, अवघड असतं पुरुषासाठी पण बऱ्याच गोष्टी अवघड असतात. पण मी खरं सांगतो मी ह्या गोष्टी तेवढा नशीब पण मी आयुष्यपा सांगतो अक्षदा पडताना पण मी प्रणितीला म्हणत होतो ह्याला झालं काय विघ्न नाही काय कांड नाही कायच नाही झालं लग्न झालं. आणि आयुष्यपास सांगतो तो जो पिरियड असतो ना की सुरुवातीला तुम्हाला खूप छान छान वाटतं, मग एखादं वाक्य तिच्याकडून चुकीचं येतं, मग आपण रागावतो, मग आपल्याकडून चुकीचं येतं, मग दर भांडणात ते साचवण्यात येतं, मग एक मोठं भांडण येतं, मग आपण स्वतःला प्रश्न विचारतो काय लग्न करून आपण चुकी करतोय का, आणि एक दिवस आपण मांडवा थांबून कळतं आयला ही भांडणं बिनलं शुल्लक होती. आपण छोट्या गोष्टींना एवढं महत्त्व देतो की छोट्या गोष्टींमध्ये मोठे इम्पॅक्ट पडायला लागतात. आमच्या लग्नात आम्ही तुम्हाला डिरेक्टली सांगतो आम्ही अजाबातही ह्यावर भांडलो नाही की प्री वेडिंग करायचं आहे का नाही, तुला करायचं का नाही, मला करायची का नाही, संपला विषय. तर मी चालायचा महाराष्ट्र दौरा अनाऊन्स केला, पहिला शो साताऱ्यात केला आणि मला माहीत पण नव्हतं की मी मोस्टली DMsला रिप्लाय देत नाही, माझं इंस्टाग्राम प्रत्येक हँडल करायचं आणि अल्टरनेटिव्हली मी DMs वगैरे चेक करायचो. आणि एक दिवस प्रणतीचा DM आला, तिचा एक योगाचा अकाउंट होता छान, ती योगा वगैरे पूर्ण कॉन्टेंट बनवायची की हाय सर मेसेज आला. आणि माझं इथिक्स काय, जर माझ्या शोला कोण आलं किंवा सेशनला कोण बसणार तर मी त्याच्यासोबत कधीच लग्न करणार नाही, हे माझं इथिक्स होतं. मग त्यासोबत रोमॅन्टिक रिलेशनमध्ये पण येणार नाही, हे माझ्या बिझनेसचं आणि माझ्या क्षेत्राचं इथिक्स आहे. जर माझ्या शोला कोण आलं तर तो माझा विद्यार्थी किंवा कंपेनियन झाला माझ्या सेशनला, तर मी त्यावर लग्न कधीच करणार. तर मी विचारलं तुम्ही कधी आलाय का शोला वगैरे, ते म्हणजे नाही. ओके तवा नव्हतं असलं काय, अहो मी सांगतोय काय माझ्या आयुष्यात अचानक चांगली गोष्ट घडलेली त्यामुळे मला काय अपेक्षाच नव्हती असं काय होईल, कारण 2 वेळा माती घाललेली व्याकर्मी, त्यामुळे मला घरातल्याने सांगितलं काय बी कर बी आता प्रेम करू नको देव हो सोप. आणि ते घरातल्यांचं ऐकलं लय आयुष्यात पुढे गेलो मी. आणि मग तिला माहित होते की कम्युनिटी रन करतो, एक आमची टीम आहे मोठी, तिने म्हटलं की मी योगा क्लासेस करते एक्सेट्रा एक्सेट्रा आणि माझं खूप छान चाललेलं असतं. तिने कॉन्टेंट पाठवला मला, कॉन्टेंट पाठवल्यावर ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर माझ्या मनात पहिली भावना काय आली, मी सांगितलं की तू हे BGM असं वापर, पोस्टिंग रेग्युलर कर असं तसं. आणि ती म्हणायची येस सर येस सर. आता मला हे लग्नानंतर कळलं की तिचा एक जवळचा मित्र संकेत त्यो रिप्लाय देतोय मला, कारण ही पोरगी सर काय म्हणत नसते आणि हे नुसतं सर सरच करतोय. मग ती मला भारी वाटतंय ना की अरे की मी जे सांगतोय ते ती तिला मी सर सर म्हणून रिसीव्ह करते म्हणजे ऐकते. मग मी अजून सांगायला लागलो की कॉन्टेंटचं टायमिंग असं, तिनं मला विचारलं बी नाही मी कसा व्हिडिओ बनवू वगैरे. मग मी म्हणलं ठीक आहे एक दिवस आपण भेटून मग ठरवूया की टीमसाठी काय करता येतं काय एखादं सेशन वगैरे. ते म्हणजे ठीक आहे तुम्ही कधी फ्री आहे सांगा. मग मी सांगितलं की मी साताऱ्यात माझा उद्या शो आहे तुम्हाला यायचं असेल येऊ शकता, हा बुकिंगचा नंबर आहे, टीम काळजी घेईल. आणि तो शो झाला 2 तासात फुल, बघा देव कसा असतो बघा. आणि तिनं तिकडं मेसेज केला मित्र नाही ते काही सीट मिळली नाही, त्यामुळे आज आमचं लग्न झालं. ती शोला आल्या असं तर आमचं लग्न होत नव्हतं, कारण आपण इथिक्स न चाललेला माणूस आहे, शोला आल्याशी मी कधीच लग्न केलं नसतं, इथिक्स आहेत आपले काय. आणि तिनं मला डायरेक्ट पहिल्याच वेळी असं 1-2 कॉन्व्हर्सेशनमध्ये तेव्हा सांगितलं की मी काय तुमचे जास्त व्हिडिओ बघितले नाहीत पण मी तुमचं सोशल वर्क बघितलं असं मला वेगळी पहिल्यांदा कॉम्प्लिमेंट कोणीतरी दिली आणि त्यासाठी मला काहीतरी करायची इच्छा आहे
म्हणजे मी फ्रीमध्ये योगा वगैरे. मी म्हणलं आहे ही ही कॉम्प्लिमेंट आहे का माझी काढली आहे काय ना की मी तुमचे व्हिडिओ बघितले स्पेशल बघितले. ठीक आहे मग 4 महिन्याचा गॅप आला आम्ही काय बोललो नाही, पण आदनमधनं तिची रील आली की मी बघायचो ती मला अनफॉलो केले का फॉलो केले हे मी बघायचो कंटिन्यू. कथा ते असतं ना की एकदा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर कॉन्व्हर्सेशन करता तुम्ही त्याला भेटत नाही तर आपल्याला इच्छा असते की तो आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहतोय का नाही राहतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू चालू होत्या आणि एक दिवस मग माझ्या लग्नाचा विषय घरी निघाला. हा एक पोरगी आहे म्हणलं अशी. आता मला तिच्या अकाउंटचं नाव बी आठवणं. मी 2 दिवस अकाउंट शोधतोय की काय कसं आणि तेवढ्यात हा मध्यस्थी आला आणि ह्याकडून बायोडाटा आला. म्हणलं अरे हीच पोरगी आहे आणि आम्ही बोललोय तर आम्ही म्हणलो ओके ओके हा ठीक आहे आता काय. मला तर असं होतं की ही काय आपल्याला हो म्हणत कारण तिनं आपला एक बी व्हिडिओ बघितलेला ना स्पेशल्स बघितलेले. मला वाटते बायोडाटा जरी पाठवला आणि भेटायला गेलो तर ती योगाच्या क्लासच बोलेल. आणि असं असं कळत कळत ती बी मला मांडवात बघत होती आणि मी बी तिला मांडवात बघत होतो. ही ती कधीच सांगणार नाही मला पण ती बी बघत होती. तिच्याकडे विचारलं तिच्याकडची बागा आली 2-3 प्रश्न विचारले नक्की करतो काय जेन्युइन प्रश्न आहे. गावाकडचे लोक आहेत माझ्या इकडचे पण गावाकडचे आहेत हे गोष्टी समजून सांगणं अवघड जातं. त्यांच्याकडून एक मध्यस्थी माणूस आला त्यानं 3 वेळा प्रश्न विचारला. मी मनात ठरवलं 4th विचारला की मी डायरेक्ट प्रॅक्टिकल दाखवीन की बस आपण पॉडकास्ट चालू करू आपण या. आणि परत ते तर अजिबात करायचं नाही. आम्ही आधीच ठरलं की नाही नाही तुम्ही 11 झोपा. हे बघ ह्याच्या आधी मी सुधारलो नाही. हे सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे आमच्याबाबत की आम्ही ती रूप पाया पलटवून असतं का नाही की सवय बदलले आणि तुमच्यामुळे आयुष्य बदललं. हे आम्ही एकमेकाला लोडच दिला नाही. आम्ही आई तसे राहिलो आणि मला तिला एक गोष्ट कळली की उद्या तिला लग्न झालेल्या 4-5 कोणतर मैत्रिणी काहीतरी सांगतील. आत्या मोशा काहीतरी सांगतील बघ सगळं काम करायचं नाही आत्ताच हळूहळू काम करायचं नाही तर सगळं तुझ्या होईल. तिनं कुणाचं ऐकलं नाही म्या कुणाचं ऐकलं नाही. आणि आम्ही ठरवलं की थोडेच लोक बोलवायचे कमीच खर्च करायचा. फोटो बघून तुम्हाला कळलं असेल कमीच खर्च झालाय. आणि लग्न सुरू झाल्यावर मला माझ्या भावाचं एक वेगळं रूप दिसलं अनुज की जो गडी एकदम आय टी ताटात राहायचा तो रामू काका होऊन गेला. आणि तो कंप्लेन बी करत नव्हता की थोडी कामं केलं की तो काय म्हणायचं मी जेवढं केलं तेवढा हिस्सा पुढच्याचा पाहिजे आणि इक्वलच येतो पहिल्यापासून. हा सगळीकडे पळतोय गाण्याच्या वेळी सगळीकडे पळतोय फोटो काढतोय रील बनवतोय दही लागलं दही आणाय गेला हळद लागली हळद आणाय गेला कुणाला पण झापायचं ह्यालाच झापतोय तो फक्त म्हणायचा लग्न होऊ दे. आणि जेव्हा ते हळदीला परफॉर्म करायला आली तेव्हा मी आधीच प्रणतीला म्हणलं हिथनं पुढं जे होतंय त्याला मी जबाबदार नाही आणि तुझ्या आई बापाला सांग की हे माझ्या म्हणून घ्या कारण मला वाटलं ही लग्न तोडत्याल. असे माझे मित्र आहेत. आणि गाडी झाली पलटी. गाडी पलटी झाली तरी आतल्यांना जाणवाना की गाडी पलटी झाली. आतले म्हणतात पण काय झालं. पण काय काय नाही काय नाही काय नाही टायर गुतलाय म्हणला. कुणासोबत जर आता तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर प्लीज पहिली पॉसिबिलिटी चेक करा की लग्न व्हायचे चान्स किती आहेत आणि 1 महिन्यातच चेक करा. आणि हे तिलाही माहीत असतं त्यालाही माहीत असतं की लग्न व्हायचे चान्स आहेत का नाहीत. मी खरंच सांगतो